पहाटेच्या शपथविधीच्या आधी काय घडलं? अजित पवारांनी इंदापूरच्या सभेत सांगितला संपूर्ण किस्सा. लोकसभेची रणधुमाळी सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. अशातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगल्या आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातही आरोप प्रत्यारोप होत आहेत. इंदापूरच्या भाषणात अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीआधी काय घडलं होतं हे सगळं सांगितलं. 2019 भाजपाबरोबर 5-6 मिटिंग झाल्या होत्या, तिथे सगळं ठरलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, मी उपमुख्यमंत्री, कुठली खाती कुणाला, पालकमंत्री कोण, हे ठरलं होतं. अमित शहा यांनी मला जेव्हा बाजूला घेतलं आणि म्हणाले की हे बघ, पहिला तुमचा अनुभव काही बरा नाही, तुझ्या देखत जसं ठरलं तसं तुला वागावं लागेल. मी त्यांना शब्द दिला होता, हो मी तसंच वागणार. मला काय माहीत काय होणार, मी त्यांना शब्द दिला इतकं ठरल्यानंतर मी मागे कशाला फिरू, असं अमित शहा यांनी म्हटल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. अजित पवार पुढे म्हणाले की आम्ही अमित शहा यांच्या भेटीनंतर मुंबईत आलो, त्यानंतर आम्हाला साहेबांनी, म्हणजे शरद पवारांनी सांगितलं की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार आहे. मी म्हटलं अहो त्यांना आपण शब्द दिलाय, तर मला म्हणाले हे आपलं धोरण आहे. मी गप्प राहिलो. काँग्रेस आणि शिवसेनेसह बैठका सुरू असताना नेहरू सेंटरच्या बैठकीत खरगे आणि शरद पवार यांचा काहीतरी खटका उडाला. खरगे काहीतरी बोलले आणि साहेब चिडले व बाहेर गेले. त्यानंतर मला त्यांनी बोलावून सगळं सांगितलं. अजित, तू आणि प्रफुल्ल पटेल यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. हे काँग्रेसवाले आपल्याबरोबर राहत नाहीत असं दिसतंय. ठरल्याप्रमाणे ते करा. मी वर्षावर जायचं ठरवलं आणि म्हटलं ठरलं ते करतो. तेवढ्यात जयंत पाटील आले आणि म्हणा म्हणाले कुठे चाललात, तर मी त्यांना सांगितलं वर्षावर चाललो आहे, जे ठरलंय त्याप्रमाणे करतो. मला जयंतराव म्हणाले ठरलंय तर करा. त्यानंतर मी गेलो. राष्ट्रपती राजवट त्यांना आणायला लावली होती. राष्ट्रपती राजवट होती ती उठवली, पण सकाळी 8 आम्ही शपथ घेतली. पुन्हा सूत्र फिरली, सगळे आमदार परत तिकडे गेले. काँग्रेस तेव्हा सुप्रीम कोर्टात गेली होती. त्यानंतर गुप्त मतदान सोडून उघड मतदान करायला लावलं, त्यामुळे ते सरकार गेलं, असं अजित पवार यांनी म्हटलं. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे. तुम्ही म्हणाल मग मागं काय व्हायचं. 2004, 2009, 2014, 2019 मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो. चर्चा कोण करत होते ते त्यांना माहिती आहे. ते आमच्या वर्षांकडे जायचे, त्यांच्याशी चर्चा करायचे. मित्रांनो, मी उदाहरण देतो की 2019 निवडणूक झाली, आम्ही सगळेजण एक मोठा उद्योगपती आहे, आज देशातला नंबर 1 उद्योगपती, त्यांच्या घरी उद्योगपती, मी, अमित शहा, स्वतः पवारसाहेब, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस, आम्ही 6 बसायचो, 7 बसायचो, चर्चा व्हायची. देवेंद्रजींचं माझं आम्हाला बसवलं आणि सांगितलं की कसं 35 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाला, कोणकोण मंत्री, कोणकोण राज्यमंत्री, 43 भाजपच्या किती, राष्ट्रवादीचे किती, कुठली खाती, सगळी चर्चा 5-6 मिटिंगमध्ये झाली. मला एक दिवस अमित शहा म्हणाले की अजितजी, ह्याच्यामध्ये चर्चा होती परंतु नंतर ती शब्द पाळला जात नाही. तुम्ही ह्या चर्चेत आहात, तुम्हाला शब्द पाळावा लागेल. हे जे साक्षीदार देवेंद्रजी आहेत, हे जे साक्षीदार प्रफुल्ल पटेल आहेत, त्याच्यामध्ये मी होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं. मी म्हणलं हरकत नाही, परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर नंतर काहीतरी वेगळीच चर्चा व्हायला लागली. मी म्हणालो हे असं कसं, आपलं तर ठरलंय तसं आणि हे का चाललंय वेगळंच, हे कसं होईल. ते म्हणलं नाही, आता आपल्याला इकडे असं करायचं. म्हणलो आपण शब्द दिले, 5-6 मिटिंग झाल्यात आणि त्या उद्योगपतीच्या साक्षीनं झाल्यात. उद्योगपतीला घडीवर बाजूला ठेवा, परंतु अमित शहांच्या साक्षीनं ते वेळोवेळी पंतप्रधानांना सांगायचे, परंतु ते काही होत नव्हतं. शेवटी मला सांगण्यात आलं की बाबा काय करायचं. मी त्यांना सांगितलं, मी शब्दाचा पक्का आहे, तुम्ही सांगा कधी शपथ घ्यायची. दुसऱ्या दिवशी 8 शपथ घ्यायचं ठरलं. त्यामध्ये लोक सांगतात, मीडिया सांगतो, पहाटेचा शपथ होती, पहाटेचा शपथ होती. 8 पहाटेचा शपथविधी म्हणत नाही, 4, 5, 6 पहाटेचा शपथविधी. पण आता मीडियाला बोलणार कोण, त्याच्यामुळं तुमचं खरं आमचं राहू द्या. मित्रांनो, तो शपथविधी झाला, त्यामध्ये गुप्त मतदान झालं नाहीतर आज महाराष्ट्राचं चित्र वेगळं दिसलं असतं. खरं तर त्या नियमामध्ये गुप्त मतदान आहे,
हर्षवर्धनजी, तुम्ही संसद विकास मंत्री म्हणून अनेक वर्ष सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना एकत्र ठेवून सभागृह चालवण्याचं काम केलंय, त्याच्यावर तुम्हाला याच्यातलं माहिती आहे. पण ते झालं नाही आणि त्याच्यातून काही गोष्टी घडल्या आणि ते सरकार पडलं. सांगायचं तात्पर्य, माझ्या देखील शब्द दिला होता, मी शब्द पाळला.